मराठी चित्रपट सृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखलं जातं। अनेक चित्रपट मालिका वेब सीरीज या मनोरंजनाच्या विविध माध्यमातून हटके भूमिका साकारत तेजस्विनीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय। तिच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुक देखील करण्यात आलं। तेजस्विनीने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले। अथांग या गाजत असलेल्या मराठी वेब सीरीजच्या माध्यमातून ती सध्या चर्चेत आहे। या वेब सीरीजच्या निमित्ताने तेजस्विनीने एक मुलाखत दिली। तिने या पॉडकास्ट मुलाखतीत तिने तिच्या करिअर बद्दलचा खुलासा केलाय। यात तिने तिचा अभिनेत्री ते निर्माती असा प्रवास उलगडला आहे। दुनियादारी या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकरने शिरीन ही भूमिका साकारली होती। मात्र ही भूमिका मला ऑफर करण्यात आली होती असा मोठा गव्यस्फोट तेजस्विनी पंडितने यावेळी केलाय। मराठी चित्रपट सृष्टीच्या गाजलेल्या चित्रपटांच्या यादीत दुनियादारी या चित्रपटाचं नाव नेहमी घेतलं जातं। या चित्रपटा संदर्भातील तेजस्विनीने मोठा खुलासा केलाय। दुनियादारी हा चित्रपट आणि त्याच्यातील पात्र आणि त्या कलाकारांमुळे गाजला। या चित्रपटात सई ताम्हणकरने 70s च्या दशकातील शिरीन ही भूमिका साकारली होती। तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, त्यामुळे सईच्या करिअरला एक वेगळीच दिशा मिळाली होती। मात्र सई ताम्हणकरच्या आधी ही भूमिका मला ऑफर करण्यात आली होती। शेवटी तुम्हाला तुमच्या नशिबात लिहिलं आहे तेच मिळतं। जर एखादी गोष्ट तुमच्या नशिबात लिहिलेली नसेल तर ती तुम्हाला मिळणार नाही, असंही ती यावेळी म्हणाली। दुनियादारी हा चित्रपट माझा होता, त्यात शिरीनचा रोल हा मला ऑफर करण्यात आला होता, पण 16 डिसेंबरला माझं लग्न होतं आणि त्यानंतर 4 दिवसांनी म्हणजेच 20 डिसेंबरला शूटिंग सुरू होणार होतं। त्यावेळी संजय दादानं मला हातावर मेहंदी काढायची नाही असं सांगितलं, त्यामुळे मी स्वतःच्या लग्नात स्वतः मेहंदी काढली नव्हती। पण दुसऱ्या दिवशी बाबांनी सकाळी पेपरमध्ये दुनियादारीची बातमी वाचली, त्यात कुठेही माझं नाव नव्हतं। त्यानंतर मी सगळ्यांना फोन करून विचारलं, पण मला नीट कोणीच उत्तर दिलं नाही। या चित्रपटात का नाकारलं याचं उत्तर मला आजही मिळालेलं नाही, असं तेजस्विनी म्हणाली। दरम्यान दुनियादारीमध्ये स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, रिचा परियाल यांच्यासारखे कलाकार प्रमुख भूमिकेत होते। त्यावेळी 2 आठवड्यात या चित्रपटाने 2.25 कोटीचा पल्ला गाठला होता। तसंच 3 आठवड्यात या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल देखील झाले होते। दरम्यान यानंतरही तुम्हाला प्रश्न पडला असेल की तेजस्विनी आणि सई या दोघांमध्ये काहीतरी कोल्ड वॉर असेल, पण तसं काही नाही आहे। या दोघांमधली मैत्री कायम आहे। फक्त तेजस्विनीला हा रोल का नाही मिळाला याची खंत अजून देखील वाटते। तर तुम्हाला तेजस्विनी पंडित आवडते का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का।